सहसा आपण एक प्रश्न प्रत्येकाला विचारत असतो. मीही खूप वेळा खूप जणांना हा प्रश्न विचारलेला आहे की काय चाललंय. तर यावर प्रत्येकाचं उत्तर साहजिक करून 90% लोकांचं उत्तर हे एकच असतं, ते म्हणजे निवांत. तर ह्याच निवांतपणावर आज बोलायला येतोय या लॉकडाऊनच्या काळामध्ये. तर आजच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये जर या प्रश्नाचं उत्तर कुणाला द्यायचं असेल तर प्रत्येकाचं उत्तर एकच असेल, निवांत. खाणे पिणे झोपणे या व्यतिरिक्त दुसरं काही काम नाही. याच प्रश्नाला धरून आज तुमच्या समोर पाचवी कहाणी घेऊन येतोय. तर कहाणीचं नाव असं आहे की सराव. नमस्कार, मी गणेश सिद्धेश्वर पवार आपल्यासमोर पाचवी कहाणी मांडतोय या व्हॉट्सअप स्टोरीचा पाचवा एपिसोड. तर सुरू करूया सराव या कहाणीला. तशी ही कहाणी तशी व्हॉट्सअपवर फिरलेली आहे, बहुधा तुम्हाला माहितीही असेल, तरीही तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. यावर ही दंतकथा म्हणावी किंवा खरी पुराणकथा यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होईलही. पण हा भाग आपला नाहीये, आपला भाग एवढाच आहे की या व्हॉट्सअपच्या किंवा लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये काहीतरी सकारात्मक आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, काहीतरी योग्य काहीतरी कामाचं आपल्यापर्यंत आलं पाहिजे, एवढीच माफक अशी आहे. आणि याला धरूनच सुरू करतोय पाचवी कहाणी सराव. तर एकदा असं झालं की इंद्रदेव शेतकऱ्यांवर खूप भडकले, त्यांना शेतकऱ्यांचा खूप राग आला. त्यामुळे त्यांनी ठरवलं की 12 वर्ष कोणत्याच प्रकारचा पाऊस नाही पडायचा, पाऊस पडणार नाही किंवा पाडला जाणार नाही. यावर शेतकऱ्यांना काही प्रश्न पडले की जर पाऊस नाही पडला तर आपली पिकं कशी येतील, जर पिकं नाही आली तर खाणार काय, खाण्याआधी आपल्या नद्या सुकतील त्याचं काय, प्यायला पाणीही नसेल आपण करायचं काय. त्यावर शेतकऱ्यांनी इंद्रदेवाची विनंती केली आणि म्हणाले, हे इंद्रदेवा, काही चुकलं असेल तर आम्हाला माफी द्यावी, कारण पाऊस नाही पडला तर आम्ही काही पिकवू शकणार नाही आणि जर काही पिकलं नाही तर काही आम्ही खाऊ शकणार नाही किंवा आम्हाला अन्न मिळणार नाही, त्यावर आम्हाला माफ करून पाऊस पाडावा अशी विनंती शेतकरी इंद्रदेवाजवळ करू लागले. पण इंद्रदेव शेतकऱ्यांचं काय ऐकायला तयार नव्हते. शेवटी इंद्रदेवालाही शेतकऱ्यांची दया आली आणि त्यांनी ठरवलं की त्यांना आता या पापातून या शापातून उशाप द्यावा. तेव्हा त्यांनी ठरवलं आणि त्यांना शेतकऱ्यांना सांगितलं की जर महादेव म्हणजे शंकर महादेवानी जर त्यांच्या हातातील डमरू वाजवला किंवा डमरू महादेवाच्या हातून वाजला तर मी लगेच पाऊस पाडेन. यावर सर्व शेतकरी शिवशंकराकडे गेले म्हणजे महादेवाकडे गेले आणि महादेवाला विनंती करू लागले की असा घडला प्रसंग सांगून महादेवाला विनंती करू लागले की हे महादेवा हे शिवशंकरा आम्हाला आता तुम्हीच वाचवू शकता, जर तुम्ही डमरू वाजवलात तर लगेच इंद्रदेव पाऊस पाडतील. पण इकडे इंद्रदेव आणि महादेव यांचं पहिलंच ठरलं होतं, एक प्रकारे त्यांची युतीच झाली होती, त्यांनी ठरवूनच या गोष्टी केलेल्या होत्या. त्यावर महादेव म्हणाले, नाही, जोपर्यंत 12 वर्ष होत नाहीत तोपर्यंत मी काय डमरू वाजवणार नाही. पण आता काय करावं हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला. महादेवाचं हे उत्तर ऐकून शेतकरी निराश झाले आणि आपापल्या घराकडे निघाले. घराकडे जात असताना एका शेतकऱ्याची नजर एका मोरावर पडते आणि तो त्या मोराकडे जातो, कारण तो मोर नाचत असतो. त्याला एक प्रश्न पडलेला असतो त्या डोक्यात की 12 वर्ष आता पाऊस पडणार नाही, याचं गांभीर्य त्या मोराला आहे की नाही, कारण तो नाचतोय. का बरं नाचत असावा, त्याला कोणत्या गोष्टीचा आनंद झाला, या आनंदाचं कारण काय, याचं उत्तर मिळवण्यासाठी तो शेतकरी त्या मोराकडे जात असतो. त्या मोराकडे जाताच त्यांनी मोराला प्रश्न केला की मोरा तू का नाचतोयस, तुझ्या नाचण्याचं कारण काय. त्यावर मोर म्हणतो की मी आज नाचतोय कारण जर 12 वर्षानंतर पाऊस पडला आणि त्या पावसामध्ये नाचणारे मोर तुम्हाला दिसले नाही किंवा माझा पिसारा फुलवणं आणि हे नाचणं मी विसरलो तर काय, माझी ओळखच ती आहे, माझं सौंदर्य तेच आहे आणि या निसर्गाला मोहित करण्याचं काम ह्या माझ्या पिसाऱ्यावर आणि त्या नाचणाने माझ्या नाचानेच करत असतो. जर मी हीच गोष्ट माझी हीच खासियत मी जर विसरून बसलो तर माझ्याकडे लोक आकर्षित होतील कसे, माझा पिसारा पाहायला कोणी येईल कसा आणि हा निसर्ग मोहित होईल कसा. म्हणून मी आज सराव करतोय कारण मला 12 वर्षानंतर माझी ही कला मला हरवून बसायची नाहीये, मला विसरून बसायचं नाहीये. मोराचं उत्तर ऐकून शेतकऱ्याच्याही डोक्यात आता एक प्रश्न पडला की तो म्हणजे 12 वर्षानंतर जर पाऊस पडला आणि आपण आपली शेतीची कला विसरलो तर आपण शेती करणार कसं,
आपण मशागत करायचं विसरलो आणि बियाणे पेरायचं विसरलो तर आपली शेती बहरेल कशी, आपल्याला अन्न कसं मिळेल? हा प्रश्न डोक्यात त्याच्या आला. आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी तो नित्यनियमाने जसा जायचा शेतात, त्याचप्रमाणे शेतात जाऊन मशागत करू लागला, बियाणे पेरू लागला. इतर शेतकरी म्हणा, इतर गावकरी त्याच्यावर हसू लागले, त्याची चेष्टा करू लागले. असेच काही दिवस, काही महिने निघून गेले आणि काही महिन्यानंतर एका शेतकऱ्याने किंवा एका गावकऱ्याने त्याला प्रश्न केला की 12 वर्ष आता पाऊस पडणार नाहीये, तर कशाला आपली ऊर्जा आणि शक्ती वाया घालवताय? त्यावर शेतकरी म्हणाला की जर 12 वर्षानंतर पाऊस पडला तर मी माझी शेतीची कला विसरलो तर मी पिकवणार कसा, मी शेती करणार कसं? या प्रश्नाचं उत्तर ऐकून बाकी शेतकरी पुन्हा हसू लागले. कुणी आपली कला विसरेल कसं, आपलं कौशल्य गमवेल कसं? कारण 12 वर्ष आता पाऊस पडणार नाही, त्यामुळे बाकीच्या शेतकऱ्यांनी ठरवलंच होतं की आता 12 वर्ष फक्त आराम करायचा आणि आरामात वेळ घालवायचा, मिळेल ते खायचं, मिळेल ते खाऊन गप्प बसायचं. पण आपला हा शेतकरी नित्यनियमाने मशागत आणि पेरणी करू लागला. हा घडत असलेला सर्व प्रकार महादेव आणि पार्वती वरून पाहत असतात आणि पार्वतीला या शेतकऱ्याचा युक्तिवाद खूप भावतो. आणि पार्वती महादेवाला म्हणते, हे महादेवा, जर तुम्हीही डमरू वाजवायची कला 12 वर्षानंतर विसरलात तर तुमच्या हातून डमरू वाजलाच नाही तर. हा पार्वतीचा प्रश्न महादेवाला खूप सतावतो, त्यांना काळजीत पाडतो. त्यामुळे महादेव हातातला डमरू घेतात आणि डमरू वाजतो की नाही हे पाहण्यासाठी डमरू वाजवतात आणि डमरूचा आवाज येताच इंद्रदेवीकडनं पावसाची सरी सोडतात आणि मुसळधार पाऊस पडायला सुरुवात होतो. बाकीचे शेतकरी जिथे घरात बसून आराम करत असतात आणि आपला हा शेतकरी आपल्या शेताची मशागत करून पेरणी करून ठेवल्यामुळे त्या शेतकऱ्याला त्याचा फायदा होतो, त्याची पिकं भरतात, त्याचं शेत हिरवगार होतं आणि सर्वात जास्त फायदा त्याला मिळतो. आता प्रश्न येतो तो सरावाकडे. आता आपला लॉकडाऊन 17 तारखेपर्यंत वाढलाय, भविष्यात पुढेही वाढेल किंवा न वाढेल, हे कोरोनाचं संकट एक ना एक दिवस संपणारच आहे, आपण यातून मुक्त होणारच आहोत, हे युद्ध आपण जिंकणारच आहोत. पण ह्या घडत असलेल्या लॉकडाऊनमुळे आपण आपला सराव विसरत चाललो आहोत. म्हणजे ते तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल, तुमचं क्षेत्र कोणतंही असो, तुम्ही तुमच्या कौशल्याचा विकास करणं गरजेचं आहे किंवा तुमच्या कौशल्याला तुम्ही जपणं गरजेचं आहे, त्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, त्याचा सराव चालू ठेवणं गरजेचं आहे. कारण हा सराव जो आहे तो तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये कायम तरुण ठेवतो. ज्याप्रमाणे जुन्या लोकांना आज कम्प्युटर हाताळता येत नाही, त्यांच्या हातून संगणक वापरणं होत नाही, त्याचप्रमाणे आजच्या युगातील किंवा या लॉकडाऊन पिरियडमधील जे लोक घरात बसून फक्त आरामाची कामं करतायत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता की तुम्ही तुमच्या कौशल्याच्या विकासासाठी सराव करणं गरजेचं आहे. तुमच्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला अग्रेसर व्हायचं असेल तर घरात बसून तुमच्या कामाचा सराव, तुमच्या कौशल्याचा विकास करणं गरजेचं आहे आणि गुणवत्ता जपणं गरजेचं आहे, तुमची गुणवत्ता वाढवणंही तितकंच गरजेचं आहे. एवढाच या गोष्टीचा तात्पर्य होता किंवा बोध होता की तुम्ही आपापल्या क्षेत्राचा अभ्यास, आपापल्या क्षेत्रातील कार्य घरात बसून करण्याचा सराव केला पाहिजे. हा सराव सोडता कामा नये, भले तुम्ही शिक्षण क्षेत्रात असाल किंवा बाकीच्या क्षेत्रामध्ये. तुम्ही घरात बसून, आज खूप माध्यम आहेत, तुम्ही त्या माध्यमांचा वापर करून तुमची कला जोपासू शकता किंवा तुमच्या क्षेत्रातील माहिती तुम्ही ऑनलाईन मिळवू शकता. तर सांगण्याचा मुद्दा एवढाच की तुम्ही सराव चालूच ठेवला पाहिजे. जर आपली कथा, आपली ही पाचवी स्टोरी आपल्याला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या ह्या प्रतिसादाचा मला भरभरून प्रेम मिळत आहे किंवा हे प्रेम वाढतच चाललेलं आहे. आज आपण 500 सबस्क्रायबर्सचा टप्पा पार केलेला आहोत, त्यामुळे 500 सबस्क्रायबर्ससाठी धन्यवाद. आणि पुढील गोष्टींसाठी आपल्या चॅनलची नोटिफिकेशन बेल चालू ठेवा, म्हणजे पुढची स्टोरी आपल्याला नक्कीच ऐकायला मिळेल. धन्यवाद.